तुमच्या हॉस्टेल लाईफची सुरुवात चांगली हो यासाठी काय गरजेचं आहे? एक आठवड्यानी माझी फ्लाईट आहे, म्हणजे 7 दिवस आहेत माझ्याकडे तयारीचे, पण सुरुवात कुठून करणार? सर्वात आधी एक ट्रिपला जाऊन येऊ, काय माहीत हॉस्टेलला गेल्यावर फिरायलाच नाही मिळालं तर. मग शॉपिंग करावी लागेल आणि पॅकिंगचं सगळं सामान आणू. उरलेले 3 दिवस फक्त पॅकिंगला देऊ, म्हणजे काय विसरायला नको. एक मिनिट, हू एम आय किडिंग, एक दिवसाची ट्रिप नसते, साध्या आउटिंगला जरी कुठे गेलो तरी मोठी गोष्ट आहे. लेट्स गो. सो कालचा अख्खा दिवस वाया घालवल्यावर आज सहलीचा दिवस. कुठे निघालो आहे? सिल्वासाला. सिल्वासाला का ते तुम्ही बघालच. परत एकदा लेट्स गो. सो सिल्वासामध्ये एक डॅम आणि एक लेक सोडून काहीच नव्हतं फिरण्यासारखं. आणि त्याच रात्री डिनरवर मी फ्रेंड्सना विचारलं, हॉस्टेल लाईफसाठी ॲडवाईस द्या. बॅड आयडिया, नका विचारत जाऊ. सो ही होती त्यांची फक ऑल ॲडवाईस. वाव आइन्स्टाईन, वाव कर दी ना साऊथ बॉम्बे वाली बात. पैसे ही तो सारी प्रॉब्लेम है. ग्रुप स्टडी मत करना. अरे मम्मी आप भी हो वीडियो में, मुझे नहीं पता था. थैंक यू सो मच. अच्छी फीमेल फ्रेंड बना, अच्छे से पढ़, अच्छे से रहे. हॉस्टेल पूछा था, इसने लाइफ की एडवाइस दे दी. माझ्या फ्रेंड्सच्या छोट्याशा टेड टॉक नंतर आणि सिल्वासाच्या बोरिंग सहलीनंतर शॉपिंगचा दिवस आला. आता शॉपिंग म्हटल्यावर कमीत कमी आपल्या डोक्यात काय येईल की सुंदर ठिकाणी जाऊन छान गोष्टी खरेदी करू. एनिवे लेट शॉप. जसं माझ्याकडून अपेक्षित होतं, पॅकिंगचे 3 दिवस वाया घालवल्यावर शेवटच्या दिवशी 1 तासात पॅकिंग केली आणि तो दिवस आला. सो दिस इज वेअर इट ऑल बिगिन्स ऑर एंड्स, आय मीन जसं तुम्ही बघाल. चल लेट्स गो. बाय बाय विकी, बाय डोनर. कुठलीही गोष्ट पहिल्यांदा करताना जशी भीती वाटते तशीच मला आज हॉस्टेलला जाताना वाटते. मी माझ्या MBA साठी सिम्बायोसिसमध्ये हॉस्टेलला चाललो आहे आणि तुम्ही जर कधी हॉस्टेलमध्ये राहिला असाल तर तुम्हाला सुद्धा आठवत असेल घरच्यांपासून लांब राहण्याचा फ्रीडम, पण सगळं स्वतःहून करण्याची भीती. आणि सर्वात महत्त्वाचं ते अनोळखी ठिकाणी अनोळखी लोकांमध्ये कोणाशी मैत्री होईल की नाही. कारण मी असं ऐकलंय की गरजेच्या वेळी हॉस्टेलमध्ये मदतीला मित्रच असतात. मला नाही माहीत माझी हॉस्टेल जर्नी कशी असणार आहे, पण जे काही घडणार आहे आय होप त्यासाठी माझी पूर्ण तयारी असेल.